डोंबिवली पूर्वेकडील चिमणीगल्ली परिसरात हर्षद सरवदे हे चहा पीत होते. याच वेळी त्या ठिकाणी अक्षय उर्फ सोनू दाते व त्याचे दोन साथीदार आले. सोनू याने हर्षद यांना, तू मला काळा का म्हणालास? आत्ता मार्केट खूप बदललंय, पहिल्यासारखा सोन्या राहिलो नाही. तर लहानपणी पाहिलेला सोनू आता सोनू नाही तर मी भाई आहे असा दम भरला. त्यानंतर सोनू याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने हर्षदला चाकूचा धाक दाखवत लुटले व तेथून पसार झाला. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात अक्षय उर्फ सोनू दाते व त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास कल्याण क्राईम ब्रँच करत होती. सीसीटीव्हीच्या साह्याने अक्षय उर्फ सोनू दाते हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अक्षय हा 2 वर्षासाठी ठाणे व रायगड जिल्ह्यातून तडीपार होता. कल्याण क्राईम ब्रँचने सोनूचा शोध सुरू केला तर अवघ्या 24 तासात सोनूला डोंबिवलीमधील फडके रोड परिसरातून कल्याण क्राईम ब्रँचने सापळा रचत बेड्या ठोकल्यात. फिर्यादीने आम्ही हर्षद सरवदे ह्याला, आरोपीने आम्ही अक्षय दाते आणि त्याचे दोन साथीदार यांनी 14 नोव्हेंबर रोजी वैयक्तिक कारणावरून त्यांची भांडणं झाली होती. तर त्याचा राग मनात धरून त्यांनी त्याला शिवेगाळी दमदाटी केली होती, ठोशाबुक्याने मारहाण केली होती. त्याला त्यांनी वेळाला चाकू लावून त्याच्या खिशातली 26 रुपये आणि जे काही डॉक्युमेंट होते ते जबरी चोरी करून घेऊन पळून गेले होते. सदरबाबत डोंबिवली पोलीस स्टेशनला दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी CR नंबर 443/2013 भादवी कलम 394, 97, 504 व इतर कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर क्राईम युनिट कल्याण 3 यांच्याकडून सदर गुन्ह्याचा समांतर तपास चालू होता. आमच्या युनिटचे कर्मचारी सचिन वानखेडे यांना गोपनीय बातमीदारातून जी माहिती मिळाली होती त्यानुसार अक्षय दाते हा रेकॉर्डवर आरोपी असल्याचं निष्पन्न झालं होतं. तसेच तो ठाणे जिल्ह्यातून 2 वर्षासाठी त्याला तडीपार देखील केल्याचं माहिती समजली. त्या अनुषंगाने मग गोपनीय बातमी काढल्यानंतर डोंबिवलीमध्ये फडकी रोडला सदरचा आरोपी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आमचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचला होता आणि त्याला काल आपण संध्याकाळी 6:25 फडके रोड डोंबिवलीतून ताब्यात घेतलेला आहे. त्यासोबत जे ते साथीदार होते त्याचा एक साथीदार देखील आपल्याला त्यासोबत मिळून आला, त्याचं नाव रोहित भालेराव. अशा दोन्ही आरोपींना आपण गुन्हा घडल्यापासून दाखल झाल्यापासून 24 तासाच्या आतमध्ये तात्काळ अटक केलेली आहे आणि दोन्ही आरोपींना ताब्यामध्ये घेऊन पुढील कारवाईसाठी त्यांना आपण डोंबिवली पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केलेली आहे.